नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. प्रथमतः सर्व पत्रकार बांधवांच्या मी स्वागत करतो. आज आमच्या माझ्यासोबत पक्षाचे अध्यक्ष निलेश भाऊ जगताप, बाळकृष्णचे माजी संचालक मधुका, सासवड शहराचे अध्यक्ष संतोषजी जगताप, अध्यक्ष संदीप सत्या जमकर, उपाध्यक्ष माजी सरपंच सचिनभाऊ पठारे, सर्व पत्रकार बांधवांचे मी स्वागत करतो. आमच्या वसंतदादा पाटील प्रतिष्ठान संस्थेच्या वतीनं तालुक्यातील गरजू मुलांना नोकऱ्या मिळाव्यात या हेतून 1 सप्टेंबर रोजी 2024 रोजी रोजगार मेळाव्याचं नियोजन केलं आहे. आत्तापर्यंत मी आमच्या सहकार्यामार्फत तालुक्यातील जवळपास 2100 आसपास मुलांना यापूर्वी विविध कंपन्यामध्ये नोकऱ्या मिळवून दिल्या, प्रामुख्यानं केबल कंपनी, इलेका कंपनी, रानडे ॲग्रो कंपनी, पुनर्टे कंपनी, तालाब फॅब्रिकेटर आणि एन इंडस्ट्री अशा विविध कंपनीमध्ये तालुक्यातील जवळपास 2000 ज्यादा मुलांना या पूर्वीच्या काळामध्ये नोकऱ्या मिळून दिल्या आहेत. आणि माझी संस्था आहे वसंतदादा पाटील प्रतिष्ठान, या संस्थेवर देखील आज म्हणजे 180 आसपास आमचा सेवक, शिक्षक आणि इतर कर्मचारी, त्यामध्ये 150 आसपास शिक्षक, सेवक, कर्मचारी माझ्या या संस्थेत काम करतात. आणि म्हणूनच अनेक तरुणांना संधीनुसार त्या पात्रता जी आहे त्या पात्रतेनुसार त्यांना नोकरी मिळावी या भूमिकेतला माझे जे मित्र आहेत विजय वायदंडे, ते स्वतः सीओए कंपनीचे आणि त्यांच्या इतर ज्या कंपन्या सांगितल्या आहेत 50 कंपन्या आहेत देशात परदेशामध्ये, पात्रतेनुसार नोकरीची संधी मिळणार आहे. बाहेरच्या धारे वेगळे, डिप्लोमा धारे वेगळे, डिग्री धारे वेगळे, बी एस सी किंवा 10वी ते 12वीचे विद्यार्थी शिकले असे स्किल अनस्किल काही कंपन्यामध्ये बोलून देखील आम्ही त्याला नोकरी द्यायचा प्रयत्न करतो आहे. आणि परदेशात देखील त्या तालुक्याच्या तरुणांना नोकऱ्या मिळाव्या याकरता हा रोजगार मेळा आयोजित करायला निश्चितपणे 1 सप्टेंबर 10 ते 3 वाजेपर्यंत आमच्या संस्थे हिवरेच्या हायस्कूलमध्ये हा रोजगार मेळा घेतो आहे. आणि खऱ्या अर्थानं चांगल्या अंशी काही प्रमाणात तालुक्यातील तरुणांना रोजगार मिळतील अशी मला खात्री आहे. याकरता नोकऱ्या मिळाल्यानंतर किंवा पुढे एक पैशाचे देखील आम्ही त्यांच्यात विषय नाही आहे, कारण तरुण त्या ठिकाणी अनेक तरुण आहेत. पूर्वीच्या काळामध्ये शेती करायची, शेतीकडे स्वतःचा तरुण वर्ग काही अंशी काही प्रमाणात जातो आहे, बाकीचे 90-92% मुलं मी पाहतो आहे नोकरी शोधत आहे, पण त्यांना नोकरी जाता येईल का? आणि खऱ्या अर्थाने या तालुक्यामध्ये आपल्या कल्पना आहे महाराष्ट्र राज्यातला दुष्काळ काळ म्हणून पुरुषांची ओळख काही अंशी आता थोडं पूर्वभागामध्ये पूर्वदोषाच्या माध्यमातून पाणी येते, परंतु बेसिकली गेल्या वर्षी दुष्काळ पडला, या वर्षी काही ठिकाणी अतिभाव झाला पिकली शेतकऱ्यांना अडचणी, परंतु त्यांच्या मुलांना नोकरी देते आमचा प्रयत्न आहे. आणि हा फक्त मेळावा आपल्या पुरंदर तालुक्यातीलच मुला मुली करता आपण आयोजित करा. आणि 15-20 दिवसानंतर हवेली भागात जे आहे ते सेपरेट तो मेळा आम्ही रोजगार मेळा आयोजित करतो आहे. चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी याचं नियोजन होईल आणि तालुक्यातील तरुण मुलं मुली यांना आम्ही या निमित्तानं रोजगार उपलब्ध करून देऊ असं मी सांगतो आहे. बाकी माझे सहकारी आहेत 50 रुपया जास्त कंपन्या त्यांच्या सभेत वगैरे आणि मेळावा संपल्यानंतर त्या ठिकाणी कुणाला कोणत्या स्वरूपाची नोकरी प्राप्त झाली आहे, कोणती नोकरी मिळाली हे जाहीर करून त्यांना तातडीनं
पात्रतेनुसार नोकरी द्यायचा आम्ही प्रयत्न करतो आहे. खरं तर आपण सगळेच मी पाहतो सातत्यानं हा संदेश एक प्रकारचा आपल्या संदेशद्वारे आपण इलेक्ट्रॉनिकडे वाजल्यानंतर तालुक्याच्या मुलांना माहिती समजली तर त्यांना रोजगारीची संधी उपलब्ध होईल. याकरता आम्ही सगळेच दिनेश भाऊ आहेत, भानुकाका आहेत, सचिन भाऊ आहेत, संतोष काका आहेत, संदीप तते हे सगळे आम्ही एकत्र आलो आणि संस्थेच्या माध्यमातून आम्ही एकत्र येऊन पक्षीय ज्या ठिकाणी आपले कार्यकर्ते आहेत त्यांना सांगितलं आपण त्या गावातील कोल्हापूरच्या सांगा आणि अजून जर रिक्वायरमेंट वाढली तर भविष्यात त्यांना परत विनंती करू. सगळ्यांची मुलांची इच्छा असते परत यायला तर परत त्यांना मी एकत्र आणून म्हणजे मी अनेक वर्ष मुलांना तालुक्यातील मुलांना नोकऱ्याचा प्रयत्न करतो. गेल्या आठवड्यात देखील त्या कुडील गावातील 500 मुलांना त्यांच्या भागामध्ये जिथं इंडस्ट्री एरिया आहे थोडी अनेक वर्षाचे असते संबंधित त्यांना माझ्याकडनं वेळोवेळी त्यांचा निरोपाल्यानंतर त्यांचा फोन आल्यानंतर त्यांना मी सहकार्य करतो आणि माझी एवढी अपेक्षा आहे की आमच्या तालुक्यातील मुलांना नोकऱ्या द्या आणि आपण ते यापर्यंत कुणी एवढ्या नोकऱ्या दिल्या असतील एवढ्या नोकऱ्या आम्ही द्यायचा प्रयत्न केला आहे. भविष्य देखील तालुक्यातील अनेक वर्ष या विषयात आम्ही सगळे काम करतो परंतु नोकरी बऱ्याच ठिकाणी आपण पाहतोय मिळणं अवघड आहे आणि सगळे एकत्र येऊन प्रयत्न करून आम्ही या तालुक्यातील तरुण तरुणींना नोकऱ्याचा प्रयत्न करू. आपण सगळ्यांनी आपल्या ह्याच्यात माध्यमातून आवाहन केलं तर त्याचा त्यात आम्हाला अंदाज येईल आणि परत त्या मुलांना नोकऱ्या करता सगळ्यांचा उपयोग होईल असं नमूद करतो आहे. बाकी एवढा विषय महत्त्वाचा आहे कारण नोकरी हा विषय अत्यंत जिव्हाळ्याचा आहे. तरुण मुले रोजगार नाही त्या जनतेचा प्रयत्न आपला चालला आहे असं सांगतो. आपण सगळ्यांनी याच्यामध्ये ड्रायव्हर देखील सकाळी 10 वाजता नॉर्मलला फक्त आम्ही उद्घाटन ठेवूया खरं शेवटी ह्याच्यात उघडण्यापेक्षा त्या मुलांना 10 रूम त्या ठिकाणी केले त्या रूममधील बसण्याची व्यवस्था रपाणी त्याचा नाश्ता हा सगळा देऊन त्याचा व्यवस्थित पायरोटे घेऊन त्याचं नाव नोंदणी करून त्याचे इंटरव्ह्यू घेऊन त्या आम्ही तो राबवतो आहे. आपण सगळ्यांनी देखील त्या दिवशी उपस्थित राहून तुमचं काय सुट्टा असतील त्या सुट्टा देखील सांगितल्या तर आम्हाला त्या पद्धती देखील जाता येईल असं नमूद करतो. आपण सगळेच आमच्या विनंतीला मान देऊन आपण आलात तुमचं मी स्वागत करतो आणि आपण असंच सहकार्य जर केलं तर निश्चितपणे तालुक्यातील मुलांना अधिकचा फायदा होईल अशी सूचना करतो. धन्यवाद. काय प्रोसिजर काय राहणार कशी तिथं समजा एकदम फ्लो होणार एकाची संख्या खूप आहे म्हणजे तिथं हिवऱ्यामध्ये 10 आहे का ना पार्किंग तिथं आहे पार्किंग कसं वाढवली मुलाखतीला याला किंवा येणार आहे ऐका ना 20-25 रूम तिथे आहे तुम्ही एका रूममध्ये समजा 50-100 मुलं होऊ शकतात तर त्या ठिकाणी अडचण म्हणून 10 ते 3 असा वेळ ठेवला आहे. तर शेवटी तालुक्यात समजा आधी मुली असतील आपण पूर्ण वेळ म्हणजे त्यांना कन्व्हिन्स करू अगदी वेळ काही वाढला परत त्यांना कन्व्हिन्स करू पुढच्या रविवारी घ्या संबंधित कंपनीचे लोक येणार आहेत ना बोलू परवा आधी जागा पाहिजे त्यांनी त्या जागा दाखवली आणि जागा दाखवल्यानंतर त्यांना विनंती केली सकाळी फ्रेश आहे त्यांचा बाजूवर वापरी 3 आम्ही 3 वाजता येऊ शकतो का तुम्ही ठीक आहे त्यात ते इथे त्यांना काय सुट्टा आहे त्यांच्या कुठल्या पद्धती करायचे तो देखील त्यांचा प्रयत्न आहे आणि त्यांना सांगितलं तालुक्यातील बऱ्याच मुलांकडे त्यांनी यापूर्वी पोद्यामध्ये लिमिटेडचा मेळा घेत होता ती लाईन त्यांची बंदवर 1 किलोमीटर गेली होती तर माझा तो कॉलेजचा मित्र आहे आणि गोष्ट ओळखतो आणि त्याला माहिती आहे या तालुक्यात मी काम करतोय सामाजिक काम करतोय त्याला जोडण्याचं आहे का कधी तातडीला आले जवळपास 15 दिवसा पुढील इथं आल्यानंतर 2 जागा पाहिल्या मी पलीकडचं ऐकून सांगितलं होतं हां परंतु थोडी पार्किंग पुढे ह्या गोष्टीमुळं माझ्या हिवऱ्याच्या ह्याच्यात आपली संस्था आहे त्याच्या रूम अवेलेबल होतील आणि सगळ्या टाप तिथं आहे ते पण बदल होईल त्या अनुषंगाने हिवऱ्याला पण तो मिळावा घ्यायचा. राज्य सरकारच्या वतीने 10,000 मुलांना जर्मनीमध्ये 1 वर्ष नोकरीची संधी देण्यात आली परंतु कागदपत्रांची विरोधता किंवा आणि त्यांना अडचण येते तर या संदर्भात काही मुलांना आम्ही जीआर पाहिल्यानंतर संबंधित खात्या मंत्र्यांना एक निवेदन देऊ आता नाटके वैद्य काय त्रुटी वाटतात तसं काय त्रुटी असेल तर मुलांना एवढा सुटीला आपला प्रयत्न आहे
प्रयत्न आपण त्यांना खूप फायदा समजा कोण आला आमच्यासमोर को असं जर आमचं तिथं अर्ध घेतलं काय घेतलं तिथे काय करू शेवटी तो आज त्यांचं जिवायचं पाहतो वृक्ष आहे तुमचा फीडबॅक पण घ्या ना तिथं पण लोकांनी नोकरीसाठी पण तुमचा एक तिथं वृक्ष व्हायचा बरोबर तो पण फीडबॅक तिथे नक्की किती काय झालं किंवा काय झालं नाही आम्ही परवा दिवशी आता आविष्यांतर होतो परवा पक्षामध्ये नाही पक्ष झाले आपल्याला त्या मुलांना परत हे मिळालं संबंधित जे आहे तो करू ना तुझी पाणी सुद्धा आहे कारण तिथे गेल्याशिवाय बंदशिवाय कोण करत नाही आणि परवा अति पाऊस झाल्यामुळे लोकांची कमी गेली तर आम्ही आमचं काय म्हणते सरकार जरी आमचं असलं लोकांच्या प्रश्नाचं आम्ही म्हणजे आता पक्ष वा याच्यात सोशल मीडियामध्ये आम्ही सगळेच पक्षाचे माणसं पण ज्याच्यावर किंवा वाटलं आपलं काय चुकता घेऊ तुम्ही निश्चितपणे सरकार जरी असलं लोकांचे प्रश्न करता आम्ही रस्त्यावरती उतरून आवाज आणतात तिथपर्यंत पोहोचण्याची भूमिका आमची पाटील प्रतिष्ठान या फोरम खालीच होणार ते दर 6 महिने आपण मिळालो 3 महिने सांगत लोकांचा जर दर 6 महिने 3 महिने लोकांना मिळत त्याचं काय एवढं हे अडचण सगळेच आपल्याकडे व्यवस्था आहे हा थोडा खर्च ते संशोधित मुलांच्या करता आपण तो खर्च वेळ करू आणि ते जर 3 महिन्याचा घेता येईल त्याची वर बोलवून मी पहिले तालुक्याची पत्रकार माध्यम सांगितलं आहे तुम्ही याच्यात जर वर्षी 2-3 मेळा घ्या 3 महिने घेता तर मुलाचा फायदा होईल आणि समजा आता आपल्याला पण जर समजा मुले असतील एक पण पैसे घेणार नाही माझ्याकडे दुसऱ्या कॉलेज आहे 8 साईज कॉम वाचं कधी आता सुरू होणार लॉला अजून एक दिवशी बाकी पुढच्या वर्षी पण या वर्षी परवानगी आहे पण दिल्ली याची परवानगी असते ते दिवशी असते आणि आपण नियमन करायचं त्यामुळं तालुक्यात पहिले कॉलेज आहे याच्याबद्दल शासनाचा आभार व्यक्त करतो पुरंदर तालुक्यामध्ये पहिले आमच्या संस्थेला लोकांनी त्यांनी दिलं तुम्ही सगळ्यांनी सहभाग घ्या अजून सांगा अजून त्यांचे मोठे पण परदेशात देखील मुलांना संधी आहे तुम्ही आलं तर परवानगी पण देऊ त्यांची बोल तुमची होय त्यांचं ते काम आहे त्यामुळं त्यांना इन्व्हाइट करा की कोणाला कुठेही जॉब मिळेल कंपनी 100 च्या पुढे कंपनी आहे तो तिथं रिक्वायरमेंट जे आहे चांगला आहे त्याची आम्ही परत तो सर्व कोणते जाऊन भेटू ते कॅम्पस कसं असतं कॉलेजला जाऊन ते सांगतात हो चांगलं सांगितलं आम्ही ते माहिती करू तिथे त्यांचा ऐकू त्यांच्या वतीने काय असा मिळावा घ्या त्यांच्या त्यांना कधीच करू आपण योगायोगाने आता 8-9 कंपन्या नवीन होत आहेत चांगल्या खूप मोठ्या कंपन्या होत नाही मोठ्या प्रायव्हेट होतं आपण जाणार बघू तालुक्यातून बदललं जे आहे स्किल आहे पात्र जे आहे स्किल अनस्किल प्रायोरिटी असली घ्या घ्या त्यांना भरतीला सुद्धा तिथला इथल्या ते जरा प्रेशर घेऊन सगळ्या लोकांनी बातम्या येतील राजकीय जरा बोलायचं आहे तुमच्या पक्षाने आम्ही बसून सगळे पक्षाकडे आम्ही सगळ्यांनी बरोबर ठराव घ्या भारतीय जनता पक्षाला जागा द्या एक उभी ठराव घ्या ते नेतृत्व मागणी केली ती आणि कुठे परिस्थिती कारण लोकसभा जागा ही भाजपची होती दादांनी त्याची सुविधा पत्नी भाजपने मागणी केली ठीक आहे पण आता जर युतीचं मतदार नियोग बघितलं तर परंपरागत जागा ही आता शिवसेनेची आणि शिंदे गटाची
करायची आहे. तर मग आता जर भाजप दावा करते मग युतीमध्ये काय अनुभव नाही. असं कसं आहे, मागणी करणं आमचं काम आहे. तुमच्या सिलेक्टिव्ह निर्णय घेतला आणि यावर तुम्ही दादा जाऊन देखील झाला दादा वर्गात द्यायचा वाढला तर पक्ष पक्षांचे होऊन द्या बघू. तुमचा पक्ष कसा वाढणार मग ऐका ना भाऊ, तुम्हाला काय पक्ष बघा भाऊ काही नाही ऐका ना पक्ष बघा. भाजप बारामतीमध्ये ऑपरेशन लोटची तयारी करत होती गेली 10 वर्ष. मध्यंतरीच संधी आली होती. जर समजा भाजपने उमेदवार दिला असता तर मग फुलायची शक्यता सगळ्यांना वाटत होती. दादा न्यायमध्ये सुनेत्रा पवारांच्या बाबतीत उमेदवारी घोषित केली तर मग फुलायचं राहिलं. मग आता विधानसभेच्या वेळेला तरी फुल लागतं. ऐका ना, आता आम्ही त्यांच्याकडे खूप ठराव केला. आम्ही मागितलं ही जागा भाजपच्या लोकसभा जागा आमची होती, परंतु शेट्टी निर्णय घातला शेट्टींच्या पुढे फोन आहे. आज देखील आम्ही एकूण मागणी करणार केलेली आहे पक्षाकडे. ज्यावेळी आपण विचारतो म्हणून सांगतो, परंतु मला विचारलं समजा दादाच्या बाबतीत दादा आणि दादा नेता आहे आणि ते जर आले वैयक्तिक माझं मत पक्षाचं वैयक्तिक माझं मत काम करणारा माणूस आहे ते जर आलं तर 12 वर्षाच्या प्रमाणे पूर्ण दादा आता आले भाजप आहे, शिंदेगड शिवसेना आहे, दादांचा राष्ट्रवादी पक्ष आमच्या सोबत आहे. आमचं उद्या भाजपचं नाही तुम्हाला भाऊ, आमचं 31 तारखेला जिल्ह्याचं एक अधिवेशन आहे शनिवारी दौंडमध्ये आहे. त्याच्यामध्ये शक्यतो म्हणजे आमच्या भारतीय जनता पार्टीचं असं ठरलंय की पुणे जिल्ह्यामध्ये 2 ग्रामीणचे मतदारसंघ आम्ही म्हणजे पहिले खडकवासला आमचं दौंड आहे ते ती परिस्थिती पाहता पुरंदर आणि भोर मतदारसंघ आम्ही भारतीय जनता पक्षाने मागणी करतोय. 31 तारखेला होण्याची दाट शक्यता आहे आणि ती मागणी जिल्ह्याच्या वतीने सुद्धा आमची वरिष्ठ लेवलला जाणार आहे. भाजपने असं उत्तर दिलं नाही, इंदापूर राहायचो घालवलाय, इकडचं चाललंय की अजित पवार उभं करताय कोणती जागा पाहिजे पक्षाची वादी लावून तो निर्णय होईल तो आम्हाला पक्षाधी काम करायचं. आता आम्ही प्रामुख्याने कौशल काम आम्ही मागणी करायचं नाव चर्चेत आहे विधानसभेच्या उमेदवारीच्या बाबतीत तुमचं काय तर पक्षाध्यक्ष जे विचार मागणी केले मागणी पक्षाचा वाट लागला नाही दाडवायची शिकाय द्यायचं मला सगळं जास्त तुम्ही आता भाऊ एक असं आहे की आमची कोर कमिटी निर्णय घेतली, कोर कमिटी प्रमाणे आमचं ठराव वरिष्ठ लेवलला पाठवलाय. आमची इच्छुकांची कोणती नावं आहेत तीवर पाठवून दिलेली आहेत. त्याच्यावर मतदारसंघ सुटल्यानंतर त्याच्यावर चर्चा होणार आहे. खर तर जर ते मतदारसंघ सुटण्याची प्रक्रिया पहिली आता जिल्हा निवडणूक होणार आहे. हा, त्यामुळं आम्ही भाजप अशिष्टप्रिय पक्ष असल्यामुळं जो वरिष्ठ लेवलला निर्णय होणार उद्या तुम्ही आता प्रश्न केला त्याप्रमाणे आजित दादा उभे राहणार का विजय शिवतरी उभे राहणार का भारतीय जनता पार्टी आम्ही पक्ष म्हणून तर इथं ही विधानसभा आम्हालाच मिळवायची आमची अपेक्षा आहे. ती आम्ही मागणी केलेली आहे त्या पद्धतीने. परवा प्रशासकीय मदतीचा लोकार्पण सोहळा झाला. हो, मुख्यमंत्री अजित दादा पवार आले असं जाणवत होतं की दादा जोपर्यंत दादांची गाडी मराठीच्या कॅम्पसमध्ये प्रिमायसेसमध्ये येत नाही तोपर्यंत असं वाटत होतं की दादा येत आहे नाही येत आहे अशी एक सस्पेन्स होतं आणि त्यामध्ये भाजप कुठंच दिसत नव्हतं. मग भाजपला विश्वासात न घेता दादा आले होते अशी एक चर्चा रंगली होती. नेमकं काय होतं म्हणजे लोकांना स्वागत उत्तर देतो तुम्हाला. मी वरिष्ठ ज्या कार्यक्रम अचानक आज दिवशी ठरलो होता तर सकाळी आमच्या कानावर आल्यानंतर आम्ही जिल्हा आमच्या भाजप नेत्यांना चंद्रकांत दादांच्या ऑफिसला फोन करून चौकशी केली की बाबा भारतीय जनता पार्टी अचानक कार्यक्रम ठरलाय तिथं काय आपण भारतीय जनता पार्टी म्हणून कार्यक्रमाला जायचंय का नाही. पण तिथं प्रामुख्याने तुम्ही कौन्सिलवर पाहिलं असेल की मुरल्यांना मोहळांचं आमचे नेते मुरल्यांना मोहळ यांचं नाव 1 नंबरला होतं, अजित दादांचं 2 नंबरला होतं, आमचे चंद्रकांत दादांचं नाव होतं. त्यामुळे आम्ही त्याच्यातून पुढे भारतात घेतलेली नोटीस. आमचे नेते जालिंदर भाऊ होते, बाबासाहेब जाधव होते, अशोक तेकोडे होते, आम्ही सर्वजण तिथे उपस्थित होतो. आता शासकीय आमच्याकडे कुठली शासकीय लेवलची तालुक्यातले कोणाकडे पद नसल्यामुळे तिथं तुम्हाला
तुम्हाला असं वाटतं की आम्ही इन्वॉल्व नाही, पण आम्ही सर्वजण तिथं होतो. कार्यक्रम संपल्यानंतर जालिंदर भाऊ दादांबरोबर गाडीत गेले होते, तशी काय परिस्थिती नव्हती. आणि प्रांतांनी सगळ्यांना फोन केले होते, सन्मानाने सगळ्यांना निमंत्रण दिलं होतं. विजय पाटलाचं नाव त्या त्याच्यामध्ये त्यांची पाहून घेऊन नाही ना आम्ही आग्रही तर शेवटी तालुक्यात दुष्काळ पाहिजे पण नको आहे. त्याकरता दादांना बरोबर बोललं, दादा म्हणजे तिथे सांगितलं दादा अरे तरी गरज आहे म्हणजे यांना चोपत कुठे दिल्या पूर्ण दुष्काळ त्याचं काम करायचं अरे बोलून तर पाहिजे आलं पाहिजे उभी काय. शेवटी हे जे प्रश्न आहेत ते प्रश्न आम्ही मानलो आणि पुरंदर तालुक्यातल्या जनतेलाही माहिती हे प्रश्न फक्त महायुती सरकारच सोडू शकतो, महाविकास आघाडी पण ते होणार नाही. त्यामुळं महायुती सरकारच्या वतीनेच हा प्रकल्प फक्त हेच करू शकतात, दुसरं कोणतंही सरकार करू शकत नाही. हे करून घरच्या जनतेला सुद्धा कल्पना आहे. त्याच्यामध्ये काय फड घालत दोनात प्राण काढा नाही नको त्याच्यात वेळ जातो ना. कोणता प्राण सांगणार होतं ना कुठला झाला मला सांग. आज पुरंदर औषधाचं पाणी आपल्या पुरंदर तालुक्यात आल्यानंतर भले म्हणतो पाईपलाईन मागे पुढे बंद पडत असेल किंवा काय होत असेल कोणी पाणी येत नसेल एवढं योजना झाल्यामुळं आज पुरंदरचा जवळजवळ नाही म्हणलं तरी 40% बाद दिसतोय ना. हे आल्यामुळं झाले. आता हे यायच्या आधी जर सगळे प्रकल्प चेंजेस जर ठरवून ठेवलं तर ते परमिशन घ्यायला 2-2, 3-3, 4-4 वर्ष जो आमदार होते त्याने प्रत्येकाने जर चेंज करायला ठरवलं तर आपल्याकडे आयुष्यभर पाणी मिळणार नाही. एक पिढी निघून जाईल. शेवटचा प्रश्न साधा प्रश्न की दरवेळेला ज्यावेळी पुरंदर म्हटलं की ग्रामपंचायत पासून लोकसभेपर्यंत 4 मुद्दे कायम चर्चेत असतात. ते 4 मुद्दे काय? आंतरराष्ट्रीय विमानतळ, गुजवणी, राष्ट्रीय बाजार आणि राईलस, तर अजून आता नव्याने आलेला IT पार्क. हे 4 मुद्दे सोडून तालुक्यामध्ये इतर जे मुद्दे यावरती का निवडणूक लढवली जात नाही किंवा प्रचारामध्ये भाजपच्या बाबतीत आता तुम्ही राज्यात आहात केंद्रात आहात तालुक्यामध्ये इतर भरपूर समस्या आहेत त्या जाहीरनाम्यावरती काही येत नाही किंवा भाजपतर्फे त्या बाबतीत का काही काम केलं? फक्त गुंजवणी, फक्त विमानतळ, फक्त राष्ट्रीय बाजार ह्याच 3-4 मुद्द्यांवरती का निवडणूक लढवली जात. तुम्ही आत्ता उल्लेख केला मग ह्या वर्षसुद्धा विधानसभेच्या वेळेला हे 4 मुद्दे आहेत. त्या मुद्दे देखील महत्वाचे आहेत. जे कामं झाली समजा एअरपोर्ट झालं समजा जर तरी एअरपोर्ट झाले 5-8 शेतकऱ्यांची जमीन त्यांना विश्वास घ्या विकास झाला पाहिजे परंतु विकास होत असताना लोकांच्या घरातून घ्यायला पाहिजे. त्या भूमिकेत हे 4 मुद्दे हे जे 4 कामं झाली तालुका राज्यातल्या काही तालुक्याच्या निवडल्या हवी आणि दोन पाणी आलं त्या ठिकाणी शेतीला पाणी मागवत होतं पाण्याचं शेती होतं राष्ट्रीय झाली बाजार आला तर त्याचा फायदा होईल ना. आसपासची शेतकरी पिंपाची मारणार हा विकास जो असून विकास कशा तर तो विकास होतो. हे मुद्दे सोडून दुसरे मुद्द्यावरती आता तुम्ही म्हणताय जसं पालखे मार्गाचं काम चाललं आता रेलरोड होत आहे असे अनेक प्रकल्प आहेत की जे महाविकास महायुतीच्या वतीने होते चालू आहेत ना आता म्हणजे ते मुद्दे महत्वाचे आपण घेतोय. त्यावर आता जेजुरी देवस्थानला ह्याच्या अगोदर कधी पैसे मिळाले नव्हते ते पैसे आता चालू झाले की आराखडा चालू झाला आणि कामं चालू आहेत असे अनेक प्रपोजल आहेत की जे चालू आहेत. पण ते तुम्हाला असं वाटतं की किती ह्या जे ठळक मुद्दे विमानतळ गुंडून हेच पुढं सरकले जातात ना. हो आता नायला धरून लागते नाही तर लागू आहे ते प्रकल्प मला गुंजवण्याचे पाईपलाईन सुरुवात नाही तिकडं एअरपोर्टचं कामं नुसते घोषणा झाले तिकडं सापोडचं पण ड्रेनेजचा प्रश्न या प्रश्नावर माझ्या वडम पाहिजे कधी सुरू होणार आहे कामं किती आमचे 5 वर्ष घेऊन बंद पाहत काही भाय नाही फक्त रिकाम चालले बाकी काय नाही. जो तो आमदार विचार तुम्ही बोलत नाही म्हणतो तुमची 97 खाली तुम्ही बघा मुद्दा आहे ना नवरा एकदा सुरू करा का नका कोणत्यावरी एअरपोर्ट काय तरी पक्षाच्या मध्ये आम्ही सगळं विषय सांगितलं आहे आणि त्याचा कसा आवाज होत होते आणि पोषण सगळे ते राष्ट्रीय बाजार बाजार कसला बाजार आहे आम्हाला कळा काय तुमची घटना झाली त्या कधी येतोय ते आंतरराष्ट्रीय का नाही म्हणतो राष्ट्रीय पण नाही आंतरराष्ट्रीय पण नाही बाजार ना आम्ही आपल्याला काय नाही आता कसं तुम्ही अग्रेसिव्ह आहे सगळ्या बीजेपीवाले फक्त गुन्हेगार माहिती आहे
केंद्रात राज्यात तुम्ही आम्ही जेवढा आधीचा निधी असेल तेवढा निधी तालुक्यात करा आपण पहा निधी येऊ द्या एखादी योजना सुरू करा ना पाच वर्ष नुसतं चाललंय दळवळ चाललंय आता सातवळ ते फार बेगवत 400 रुपये कोटी दादा निधी म्हणतात ना तालुक्यासाठी म्हणून भाजपने प्रयत्न करून असं फक्त खाते आम्ही सगळ्यांनी पाठवून आंदोलन केलं पत्रे आणि त्यांनी त्या ठिकाणी चढतो केली आई दादा मदत केली शेवटी त्या पूर्व भागाचा फायदा होतोच ना त्यांनी कमी केलं तर बारीक बारीक गोष्टी एवढ्या शक्य आम्ही करतोय तुमच्या सुद्धा भविष्यात अधिक लोकांचे लक्ष होतो आम्ही सत्तेत असताना सुद्धा प्रत्येक गोष्टीचा दुष्काळ करण्याचं पहिलं पत्र आम्ही दिलं आता वाले दुष्काळाचं सुद्धा आम्हीच दिलं आणि ते मंजूर झाल्यानंतर म्हणजे त्या गोष्टी होत आहेत आमच्यापर्यंत जे शक्य आहे ते आम्ही आमच्या पद्धतीने करतो सगळ्या गोष्टी बंद मिशन बारामती फेर झाली ना आपली नको ते पुढे करणार असतात केंद्रीय जेवण अजयदादांनी विधानसभेला घोषणा केली होती की वीरमधनं जे वाहून जाणारं पाणी आहे ते पुरंदरमध्ये आणणार लोकसभेला ती घोषणा हवेत विरली का त्याच्यावरती तुम्ही पुढे फॉलोअप ठेवणार आहे सत्य होता ना एस्टिमेट द्यावं लागेल म्हणजे कदाचित घोषणा असते ते मदत करतीच्या पण त्यांना मी आणि पण सांगू आपण बोललाय आणि बोलण्याची जी कारण व्यक्ती आहे आम्ही पण पत्र देऊ ते वाया जाणार पाणी एक्स्ट्राचे पाणी पाणी बाकी मिळलं तर आधीचं पाणी चालू मिळत आधी पण 12 महिने बदलून जाईल कायम ते वळवलं पाणी चांगलं विषय होऊ शकते पण जर पाणी घ्यायचं इथून घ्यायचं जे पाणी म्हणून पुढं काय झालं काय माहिती करून ठेवा काय बंद झालं आम्ही आता त्यांना निवडून सगळी बदल देऊ हा विषय मागे जाऊ पुरंदर तालुका नामोदनबद्दल चाळीस तारखा होता परंतु योजना होती बऱ्याचशा गोष्टी आलेल्या टाईम असेल अशा बऱ्याचशा गोष्टी त्यावेळेस जे दुष्काळ निधी दिलो तो आणि लोकांच्या खात्यावर आला प्रत्येक तालुक्यात पण त्यातून काय होते त्यातून काय होते केवायसी हा एक विषय आहे की शेतकऱ्यांनी सुद्धा त्यांना परत एकदा केवायसी करायला लागते ती केली पाहिजे तिथं शेतकरी जात नाही गेल्या वर्षी राज्य शासनाचा सुद्धा आणि केंद्र शासना सुद्धा प्रत्येक गावात प्रत्येक बरेच शेतकरी आमच्या गावात अनेक शेतकऱ्यांना 12,000 पैसे आहेत